कि अपने अपने मकान अपने ले लिए दूसरे को भाड़े से, और भाड़े के लिए मजा कर रहा ये भाड़ा ले रहा। ये पुलिस स्टेशन पे उसकी कंप्लेन है, ये PW के ऑफिस में कंप्लेन है, वहाँ लिखे हुआ है सब कुछ। पर मैं कितने बार बोला, फिर मैंने एक बार विभाग आयुक्त थे चंद्रिका साहब के पहले भी थे, उनसे मैं बातचीत किया था, उनको ना कि आप कम से कम मेरे को बोले थे, मेरे को मुंडे साहब थे उन्होंने बोले कि भाई हमारा ऐसा करें साहब। उसके बाद में दांगड़ साहब आए, दांगड़ साहब ने भी लाउन अच्छा तोड़ दो तसर तोड़ दो फिर कर दो, उनको मैंने करने नहीं दिया। दांगड़ साहब तक और केंद्रेकर साहब तक भी मैंने ये बोला था, फिर केंद्रेकर साहब ने बोला कि एक काम करो ना, इसकी पूरी इंक्वायरी करो। समझो रब्बानी रहता है तो रब्बानी किसके नाम पर रहता है? रब्बानी उसके पिताजी समझो कोई ऑफिसर में कर्मचारी थे, उनको मगर अलर्ट में उसका हुआ है, तो अलर्टमेंट के बाद में समझो उनके पिताजी समझो है नहीं है पता नहीं, तो उनके समझो उनका ये लड़का हमारे रह रहा है वो हटा। अगर समझो रब्बानी ने उसी जगह मकान मांगा अल्तमश कॉलोनी में बांधा हुआ पड़ा, तो उसका कोई अधिकार नहीं रहेगा, ये आपको पहले ही बता दें। ये पूरी इन्फॉर्मेशन है जो आज भी समझा ये मावशी थे बस ले पहलेपासून त्या ठिकाणी आहे म्हणून या मावशीचा अधिकार त्या ठिकाणी त्यातलं ते तयातलं म्हटल्या, पण तुमचे मिस्टर त्या ठिकाणी खूप त्यांनी फाईट केली होती, माझे त्यांचं भांडण पण झालं, त्याने मी म्हटलं मी वाचवलं आता म्हणा तुम्ही त्या केणेकरला बोलवलं म्हणून मी राहिला राहिला ते केणेकरला बोलवल्यानंतर ते काम फिसकटलं बरं का, केणेकर आल्यानंतर तो स्वतः काही येऊ करू नका येऊ करू नका केलं का त्याने काही काही करू शकत नाही। आता इम्तियाज जलील काही तुमच्यामुळे काही निवडून आला तो नव्हता ना साहेब ओपनली बोलणार, मेरे मेरी वोटिंग मानू नाही आहे की वंचित को वोटिंग नाही पतंग को, और मेरे को जब से गुस्सा आया मतलब मैंने इनको इतना इतनी मदद किया इतनी मदद किया और ये लोग ऐसा कर रहे हैं। लेकिन पतंग वाला भी जो है वो कुछ नहीं कर सकता, सरकार मेरा है मुख्यमंत्री मेरे हैं। मेरे और पालक मंत्री की जो बात हुई हम दोनों की पार्टी की भूमिका है, जैसा मैंने कहा है इसके बारे में क्या वो मौसी बारे में था वो दूसरे मौसी बारे में था समझे, आप भी जो कि छुपे हो ये जो है ये ऐसे अगर होंगे तो उनकी लिस्ट मैं इनको बोला था दोनों चीज़ों की लिस्ट बनाओ, ये लिस्ट बना के दिए था लिस्ट, ये लिस्ट वो कलेक्टर ऑफिस की लिस्ट जारी होना चाहिए। वो बीच में स्वामी ने मेरे बोला कहा जाता स्वामी सांगायचं की ऐसे जो भी होंगे आपको 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 बुरा मत लगने दो, क्योंकि मैं ये कॉलेज में अब यहाँ आके हम भोगेपुर के रहते थे, वो उनके पास हम दोपहर में तो एक दो घंटे हम सब लोग बच्चे थे हम स्टूडेंट थे वहाँ के बैठते थे, यहाँ कॉलोनी में बहुत अच्छा माहौल था, कई बार ये मंदिर में भी आए कई बार इधर भी आए, और मैंने ऐसा हेल्प किया तो मेरे साथ ही कॉलोनी थी। लेकिन उसके बाद में जो कुछ ऐसा माहौल बदलते गया जो घुस रहा ताला तोड़ रहा अंदर घुस रहा घुसपुरी आ रहा फिर इधर के आ रहे गए लोग उधर से आ रहे गए इधर गए, ये हमारे बहन बैठी आपा बैठी है ये पाँचे महिला और पाँचे आए थे मुजवर साहब के पास, मैं लेके गया था रात को 9:30 बजे ले गया था सुबह दरी पर किसी याद होगा एक मनु को ये बोला कि साहब आप भी भाड़ा के मतलब SRA के मंत्री थे मैं भी SRA के मंत्री था, हम दोनों की जो स्कीम है वो स्कीम यहाँ लाना पड़ेगा। इनको मेरी भूमिका पहले से मैं बता रहा आपको, मेरी भूमिका यही थी कि इनके यही लोगों को फ्लैटेड टाइप बिल्डिंग देना
नाम मात्र उसका रेट पे देना और नाम मात्र रेट पे देने के बाद में उनको जो भी एरिया है उनका जो भी हम दे सकते हैं वो एरिया के हिसाब से हमको देते रहे। और ये बाकी आप इनको तोड़ फोड़ के यहाँ पर फल क्या बनाने की बीओ टीम बनाओ सरकार के खर्चे से बनाओ लेकिन ये ऑफिस बनाओ कोई हरकत नहीं हमारे कोई विरोध नहीं हम तो ये बोलते बनाओ तो उनके दिमाग में बैठा बैठा था और फिर उस समय आठ बजे चक्कर मार के फिर बोले जाके बोले ये भी है कोटला पल्ली भी दोनों भी सरकार के सरकार कई दिन से बड़े थे सरकार के लैंड बोले थे यहाँ पर पहले कोई पूछता नहीं था जमीन और ये लैंड पे सरकारी ऑफिसेस कलेक्टर से मेरी बात हुई थी कलेक्टर बोले कि साहब इनके आमचे भाड़े में रहता ऑफिसेस भाड़ा मैं द्याव लगता त्यापेक्षा आमची मतलब माझी भूमिका तीच होती ना तुम्ही त्या ठिकाणी त्यांना हे करा आणि आपले कायदे में ऐसा है कि जब खाली करेंगे कुछ करेंगे तो उनको कुछ ना कुछ आगे देना पड़ेगा। पालक मंत्री ये भी आपको बताया कि हम लोग आपकी व्यवस्था करेंगे। अभी जिसके भी जो भी अतिक्रमित होगा जो घुसखोर होगा जो उसमें उनकी लिस्ट में अगर कोई नहीं होगा शासना ने जे षड्यंत्र रचला आहे की ऑडिट रिपोर्ट केलेले पूर्णतः खोटे आहे चुकीचे आहे त्याची तो कोणी सांगू शकतो मुळात जो भूखंड आहे त्याचे केवळ 30-33% आतच बांधकाम झालेले आहे आणि शिवाय अर्ध्या भागावर पत्रे आहेत सिमेंटचे आणि एकाच भागावर स्लॅब आहे त्याच्यामुळे हे धोकेदायक मुळेच नाही छोटेसे सगळ्या बाथरूममुळे त्याच्यामुळे आणि शिवाय म्हणजे फ्रंट साईड सोडून साईड सोडून बांधकाम झालेलं आहे कोणाच्या अंगावर कोसळायचं काही विशेष नाही राहणार हे सर्व खोटं आहे। आणि याच्यामध्ये जो ऑडिट रिपोर्ट केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 5-5 घरच याच्यामध्ये बोलणं झालेलं आहे तर आम्ही तर तिथे विश्वास ठेवत असतात पण हे 250-350 घरात कुठं कोसळायची ते कुठला न्याय आहे तर हा रिपोर्टच म्हणाला चुकीचा आहे। आणि आमची जी जुनी मागणी आहे कायम आहे की आमचे जे आहे घरं जे काय असं तुमचं जे कृपेने आम्हाला काही प्राप्त व्हावे आणि हे चुकीचे रिपोर्ट मान्य करून ही कामगिरी होऊ देऊ नये। धन्यवाद। आपलं नाव किशोर जगन्नाथ शेला किशोर जगन्नाथ शेला आम्हाला बेघर करून आम्हाला उघड्यावर आणू नका। आमच्या मुलांना सर्व्हिस नाही आम्ही कुठे लोन काढून घर घेऊ शकत नाही। आज माझ्या मिस्टरांचे इथेच सर्व्हिस करायला इथेच रिटायर झाले आणि त्यांचं आता कोरोना काळात निधन झाले। माझ्या दोन्ही मुलांपैकी एकालाही नोकरी नाही मी कुठेच घेऊ शकत नाही आणि मला हायपरटेन्शनचा त्रास मला हृदयविकाराचा त्रास तिथं आमच्या घरात तिथंच आम्हाला आमची घर तेवढे आम्हाला जेवढा तुम्हाला इथंच ऍडजस्ट करा तुम्हाला तुमच्या इच्छेने जे मिळत असेल तेवढं आम्हाला द्या तुम्ही म्हणजे आमच्या बद्दल तेवढं तुम्ही घ्या। नाव 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 काय रे गेस्ट हाऊसमध्ये मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आले होते त्यांच्याकडे ह्या सगळ्या लोकांना घेऊन गेलो आणि त्यांच्या आणि पत्र होते त्या पत्रावर त्या ठिकाणी स्टे घेतला तो स्टे आजपर्यंत होता त्याही त्यातूनच गेला। त्याच्यानंतर मग बरेच विभागीय आयुक्त आले आमचे मुंडे होते भास्कर मुंडे आता ते दांगड होते दांगड तर मला म्हणजे मी आत्ता जाऊन तोडणार म्हणून तोडून दाखवतो मी म्हटले यांची जी काही यांची जी काही हे आहे त्यांची व्यवस्था केल्याशिवाय काही गावठी राहिले त्यांनी तर लोक आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेससुद्धा मी सांगितलं होतं की कोणतीही परिस्थिती पण इन द मेन टाईम हे 2-4-5 वर्षामध्ये हे बाकीचे घुसखोर खूप त्या ठिकाणी आले घुसखोरामुळे यांचं नुकसान होतं सरकारमुळे नुकसान होत नाही जे घुसखोर घुसलेलं आहे त्यांच्यामुळे या ठिकाणी भाड्याने देऊन टाकले लोकांनी स्पष्ट काही लोकांनी दादागिरी केली हे मोठी इथं बाहेर निघाल आम्ही ह्या जरा कोई नाही त्याच्या बाहेर निघाल ते घाबरून लोकांनी त्या ठिकाणी सामान नेलं दुसरीकडे आणि ग्रुप लावून टाकलं ते ग्रुप तोडून त्या ठिकाणी लोक घुसले हे मी 5-6 उदाहरणं माझ्याकडे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी म्हटलं की नाही आता मी पण यांना सपोर्ट नाही करणार। मला विभागायुक्त केंद्रेकर साहेबांच्याबरोबर मी चर्चा केली दोन तीन वेळेस त्यांना हे सांगितलं होतं ते म्हणे साहेब आता आपण काही बोलायचंच नाही घुसखोरांना काढायचं म्हणे आता घुसखोरांना ज्यावेळेस आपण काढतो आहे घुसखोरांना हे सगळ्यांकडे कलेक्टरने सांगितलं घुसखोर घुसखोरांना काढायचं जे त्या त्या ठिकाणी जे त्यांचे वडील नोकरीला होते म्हणून ते आजही त्या घरात राहतात ते हक्कदार आहे आणि अशा हक्कदारांना त्या ठिकाणी मी नाही म्हणून देणार हे मी पालकमंत्री महोदयाला टायला पण माझ्या मी पालकमंत्र्यांबरोबर सुद्धा माझी ही चर्चा झाली म्हणून त्यांनी सुद्धा हीच भूमिका ह्या हे लोक भेटायला गेले होते त्यावेळेस मांडली।
आणि म्हणून ही शिवसेनेची भूमिका आहे की जे काही हक्कदार आहे त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी लवकरात लवकर कुठल्या ना कुठल्या याच्या हक्काने देणार आहे. बाकी जे घुसखोर आहे किंवा भाडेकरी त्यांना अजिबात नाही. आज काय आपण पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करताय? मुख्यमंत्र्यांशी नाही, पालकमंत्र्यांशी मी रात्री बोलणार आहे. की दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी मी उद्या सकाळी कलेक्टर वगैरे त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांच्याशी पण बोलणार आहे. त्यांना हे सांगणार कारण ही जागा जी होती पहिले हाऊसिंग बोर्डची जागा होती आणि लेबर डिपार्टमेंट जे आहे त्या लेबर डिपार्टमेंटनी ती त्यांना सांगितलं होतं. हाऊसिंग बोर्ड आहे ज्यावेळेस म्हणजे भाड्याच्या आधी हाऊसिंग बोर्ड होतं ते हाऊसिंग बोर्ड म्हणजे हाऊसिंग बोर्ड लेबर डिपार्टमेंटची मालकी पी डब्ल्यू डी फक्त रिपेअरिंगची विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे ते फक्त वाटप करण्यात होतं बाकी काही संबंध नाही. ते भांडण आत्तापर्यंत चालू होतं म्हणून हे झालं आहे मालकी करण्याची. आता एक कोणीतरी एक मला कलेक्टर सांगितलं एक जण आला सार्वजनिक आहे एमर्जन आहे थकाल जो पाहिजे. चांगला पर्याय काय निवडता याच्यात? चांगला पर्याय असा आहे की लवकरात लवकर यांचे जे काही हक्कदार आहेत ते 100 असतील 50 असतील 40 असतील जे काही असतील जे सिद्ध झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी जागा द्यायला पाहिजे. पर्यायी जागा देण्याचा विचार करता? हा पर्यायी जागा दिली पाहिजे ही माझी भूमिका आहे पहिल्यापासूनची. आणि या ठिकाणी मला जे काही कॉम्प्लेक्स बांधायचे असेल आपले ऑफिसेस बांधायचे असतील ते ऑफिसेस बांधता येईल.